2024 मध्ये या ठिकाणी मोठी अनाउन्समेंट झाली की म्हणजे 17,471 पदांची भरती करायची आहे पोलीस दलामध्ये. तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट म्हणजे आजच्या या लेक्चर मधून मी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे की जसं की ही ऍड कधी येणार आहे, भरती प्रक्रिया कधी होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे टेंटेटिव्ह मुद्दे तुम्हाला आणि यामध्ये नेमका ऑनलाईन ऑफलाईन सिलेबस आयबीपीएस टीसीएस या ए टू झेड सगळ्या 12 बारगडी एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी 2024 मध्ये पोलीस भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी एकही मिनिट हा व्हिडिओ स्किप करू नका. 100% शेवटपर्यंत बघा आणि आपल्या पूर्ण मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे का तर पूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीमध्ये प्रथमतः तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या आजच्या मुद्द्याला सुरुवात करतो. तर लक्षात घ्या, राज्यात लवकरच 17,471 पदांची पोलीस भरती डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि तशा स्वरूपाचा जो जी आर आहे हा जी आर गव्हर्नमेंटचा आलेला आहे. गृह विभागाचा जी आर 31 जानेवारीला आलेला होता की यामध्ये सांगितलेलं आहे की ही पदं भरण्यात येणार आहेत. एकतरी परीक्षा ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल, मी तेही तुम्हाला सांगेन की ऑनलाईन झाली तर नेमकी कशी होईल आणि ऑफलाईन झाली तरी ती कशी होईल, ते दोन्ही गोष्टी आपण क्लिअर करूयात. त्यानंतर यामध्ये असंही मेन्शन केलेलं होतं की साधारणतः 17,471 एवढ्या पदांची भरती होणार आहे. आता बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आपण पोलीस ट्रेनिंग जे म्हणतो हे पोलीस ट्रेनिंगची साधारणतः जर कॅपॅसिटी जी पाहायची झाली तर हे पोलीस ट्रेनिंग कॅपॅसिटी महाराष्ट्राची आहे 8,000. किती? 8,000 पोलीस ट्रेनिंगची कॅपॅसिटी. आता 2023 मध्ये ज्या वेळेस आपण पाहिलं 18,000 जागा भरलेल्या होत्या, त्यापैकी 8,000 विद्यार्थी ट्रेनिंग पूर्ण करतायत आणि या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंग या ठिकाणी फेब्रुवारी एंडिंगला पूर्ण होणार आहे, 9 महिन्याचं ट्रेनिंग. आणि त्यानंतर आपण पाहतो 1 मार्च पासून उर्वरित जे विद्यार्थी आहेत, जसं की आता 10,000 विद्यार्थी उरलेले आहेत का तर शासनाचा मागच्या आठवड्यात जी आर निघाला होता की साधारणतः 13,000 पर्यंत पोलीस भरती जी ट्रेनिंग कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटी 13,000 झाली पाहिजे असं एकंदरीत मत होतं. आता या सगळ्यामध्ये आपण पाहायचं झालं की हे आपली कॅपॅसिटी आहे. आता त्यानुसार जर आपण विचार केला या सगळ्या पद्धतीनुसार तर आता 2024 मध्ये ज्यावेळेस 17,000 पदांची भरती डिक्लेअर करायची आहे तर आचारसंहिता आपण पाहतो की साधारणतः विचार केला तर 16 एप्रिलला या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शनची सुरुवात होणार आहे असं एक बोललं जाते. त्यानुसार जर आपण विचार केला तर आचारसंहितेच्या अगोदर भरती काढतात, म्हणजे या ठिकाणी गव्हर्नमेंटला या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट जो आहे तो इलेक्शनमध्ये घेता आला पाहिजे. म्हणून भरती प्रक्रिया जी आहे अशी जनकल्याणाची कामं आचारसंहितेच्या अगोदर. मग ह्या लेवलनं जर आपण पाहायचं झालं तर तुम्हाला सांगतो फेब्रुवारी एंडिंगला किंवा मार्चच्या सुरुवातीला ही ऍड पडण्याची दाट शक्यता आहे. हे ऍड काय पडण्याची दाट शक्यता आहे. आता सद्यस्थितीवरनं ऍडच्या तुम्हाला सांगतो, सद्यस्थिती जसं परीक्षा येईल त्यानुसार तर ते क्लिअरच होती, पण सद्यस्थितीनुसार जर आपण पाहायचं झालं तर अगोदर तुमची फिजिकल टेस्ट होईल. अगोदर काय होणार आहे? फिजिकल टेस्ट आहे आणि मग तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. आता फिजिकल बद्दल तर तुम्हाला आता सांगण्याची काही गरज नाही, तुम्ही आतापासूनच त्याची तयारी करताय. तर लेखी परीक्षा बद्दल जर सांगायचं झालं तर लेखी परीक्षा ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. तर आता जिथपर्यंत तुम्हाला सांगतो जसं की सर्व सरळ सेवा आणि 17,000 जागा त्याला येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर प्रॉपर विचार केला तर ही परीक्षा 99% तरी ऑनलाईनच होणार आहे, यात काय डाऊट नाही आणि शंका नाही. 99% ही परीक्षा काय होण्याची शक्यता आहे? ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता आहे. आणि ह्या ठिकाणी ही परीक्षा ऑनलाईन झाल्यानंतर एकंदरीत IBPS किंवा TCS ह्या दोन्हीपैकी एका कंपनीकडे पेपर जाऊ शकतो. आता आपण पाहिलं तलाठी वगैरे यांचं निकाल लावण्याच्या पद्धती फास्ट आहेत, स्पीडनं हे निकाल लावतात. आता बऱ्याचदा आपण म्हणलं की गोळ झाला गाळ झाला काय झाला, काही हो तिकडे काही जरी झालं तरी काही अडचण नाही,
पण विषय काय आहे की यांनी सिद्ध नाही झाले, यांच्यावर कोणता आरोप काय सिद्ध होऊन दिला नसेल झाला नाही, त्याच्यामुळे या दोन कंपनीची इमेज महाराष्ट्रात जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे या दोन पैकी एक कंपनीकड हे परीक्षा प्रक्रिया जाऊ शकते. आता हे गेल्यावर आपले जे 100 प्रश्न राहतील, ह्या परीक्षेत जे 100 प्रश्न राहतील, ह्या 100 प्रश्नांचं वेटेज कसं असणार आहे? ह्या ठिकाणी मराठी, त्यानंतर गणित, त्यानंतर आपण पाहतो बुद्धिमत्ता, त्यानंतर या ठिकाणी GS आणि GK काय असतं, GS/GK हे मुद्दे इथं राहतील. आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो असं काय फिक्स नाही की असं काय बंधन नाही आहे कंपन्यांवरती कोणावरती की 25 प्रश्न मराठीचे विचारा, 25 गणिताचे विचारा, 25 बुद्धिमत्तेचे, 25 GS/GK चे. मुंबईचे काय पेपर झाले आपण पाहिलं तर या ठिकाणी 60 प्रश्न GS/GK चे विचारले होते. म्हणजे असं काय विषय नाही की इथं ह्याच लेवलनं विचारले जातील, फक्त हे चारही घटक यामध्ये असतील हे सत्य आहे आणि चारही घटकाचा तुम्हाला समान अभ्यास करावा लागेल हे पण तितकं सत्य आहे. आणि याच्यासाठी साधारणतः काय केलं पाहिजे, जर परीक्षा ऑनलाईन आहे हेच तुम्ही डोक्यात ठेवा, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे हेच काय करा तुम्ही डोक्यात ठेवा. का तर ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी IBPS TCS च्या आणि या ठिकाणी जिल्हा निवड मंडळाच्या जर तुलना केली तुम्ही तर IBPS TCS ची काठिण्य पातळी ही जबरदस्तच आहे आणि ह्या काठिण्य पातळीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो कोणतीच अडचण तुम्हाला येत येणार नाही. मग ही काठिण्य पातळी गाठण्यासाठी मराठीचा काय अभ्यास केला पाहिजे तुम्ही, हा एक मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एका एका विषयाबद्दल मी तुम्हाला सांगतो मराठीची नेमकी तुम्ही काय तयारी केली पाहिजे. तर या तयारीमध्ये मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की आता ज्या आपण पाहिलं की 75,000 भरती प्रक्रियेपैकी 50,000 भरती प्रक्रिया जी राबवलेली आहे यामध्ये IBPS विचारलेले काय प्रश्न शक्यतो लीक होत नाहीत, परंतु TCS च्या प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायला मिळतात. तसंच बरेचसे आम्ही जसं क्लासवाले लोक आहोत, आम्ही हे प्रश्न विद्यार्थ्यांकडून वगैरे ज्या त्या वेळेस ज्या ते पेपर झाल्यावरती काढून घेतलेले असतातच. तर असे प्रश्न साधारणतः आपला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे बघा, ते टेलिग्रामला तुम्ही कनेक्ट राहा, तिथं तुम्हाला हे प्रश्न मिळतील आणि हे प्रश्न तुम्ही पाहून घ्या, हे प्रश्न पाहून घ्या. हे प्रश्नांची संख्या मोठी आहे, फक्त मराठीचा जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहतो की 2000 प्रश्न आहेत. हे प्रश्नांची संख्या मोठी आहे आणि एवढे प्रश्न जर तुम्ही नीटनेटके अभ्यासले, त्याचं ओरिजिन पाहिलं कुठून हा प्रश्न विचारलाय, का तर हे अप्लाइड लेवलला विचारलेले प्रश्न आहेत. ऍज इट इज सेम गणिताचा मुद्दा तोच राहील, ऍज इट इज सेम बुद्धिमत्तेचा मुद्दा तेच राहील आणि या ठिकाणी GS/GK मध्ये ते प्रश्न रिपीट नाहीत होणार. परंतु तुम्हाला लक्षात येईल की प्राचीन भारतावर सुद्धा प्रश्न विचारतायत, मध्ययुगावर सुद्धा प्रश्न विचारतायत, ह्या ठिकाणी आधुनिकवर प्रश्न विचारतायत, जागतिक भूगोलवरती प्रश्न विचारतायत. म्हणजे ह्या लेवलला आपण पाहतो की यांना आता काय माणुसकी राहिली नाही की महाराष्ट्राचाच पेपर आहे महाराष्ट्र रिलेटेड विचारावं. का तर बरेचशा यामध्ये झालेल्या काय एक्झाम वन रक्षक सारख्या ज्याचं 12वी बेस क्वालिफिकेशन होतं त्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांनी नीटनेटकं सोडलं नाही, त्यांना सुद्धा ह्याच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या हवेत जाऊ नका की आमचा 12वी बेस पेपर होईल आणि त्याची लेवल अशी तशी येईल आणि त्यानुसार तुम्हाला सांगतो तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रामला कनेक्ट राहा, डिस्क्रिप्शन मधल्या टेलिग्रामला कनेक्ट राहा, तिथे सगळे प्रश्न टाकलेले आहेत आणि या प्रश्नांची जबरदस्त तयारी तुम्हाला करायची. ही तयारी केली ऑटोमॅटिकच तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे की नेमकं तुम्ही काय अभ्यास केला पाहिजे, मराठीत नेमकं काय वाचलं पाहिजे, मोरा वाळंबेच वाचलं पाहिजे हे तुमच्या इथं लक्षात येईल. गणिताला काय केलं पाहिजे गणित समजूनच घ्यावं लागेल तुम्हाला, म्हणजे गणित तुम्हाला एखाद्या पुस्तकातून करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या व्यक्तीकडनं गणित बुद्धिमत्तेसारखे घटक समजूनच घ्यावं लागणार आहे. GS/GK साठी लुसेंट सारखं पुस्तक तुम्हाला वाचावं लागणार आहे, त्याच्याबरोबर महाराष्ट्राचे काय या ठिकाणी एकनाथ पाटलांचा ठोकळा अशी पुस्तकं तुम्हाला वाचावं लागणार आहे. म्हणजे हा विषय तुम्ही लक्षात घ्या की इथं तुम्हाला ह्या वेळ गेला तर विद्यार्थ्यांना सांगतो की 2024 मध्ये
तुमची लेखी परीक्षा साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेची डेट काय असू शकते तुमची? नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लेखी परीक्षेची डेट होईल. का तर लोकसभा विधानसभा इलेक्शन यामध्ये भरती प्रक्रिया घ्यायला काय अडचण नसते, ऍड काढायला अडचण नसते, म्हणजे आचारसंहितेत एखादी भरती राबवायला निकाल लावायला काय अडचण नसते, फक्त नवीन ऍड काढता येत नाहीत. म्हणजे यामध्ये कुठलं तरी एखादी संधी बघून हे तुमची फिजिकल चाचणी घेतील आणि तोपर्यंत इलेक्शन सगळे संपलेले असतील मग तुमची लेखी परीक्षा होईल. त्याच्यामुळं आजपासून तुमच्या हातात प्रचंड मोठे दिवस आहेत, ह्या दिवसाचा फायदा घ्या. का तर ह्या ठिकाणी पोलीस भरतीच्या संदर्भात जर अजून मुद्दा सांगायचा झाला तर विद्यार्थ्यांच्या आग्रहस्तव आग्रह तुम्ही म्हणसाल कुठल्या अकॅडमीवाल्याला कुठल्या विद्यार्थ्यांना आग्रह केला तू बॅच टाकच म्हणून केलाय, आपल्याला तो आग्रह केलेला आहे. का तर त्याचं कारण आपण IBPS TCS नुसार ज्या पद्धतीनं गेलो आणि ज्या प्रकारे आपण पूर्ण ताकदीनं टीमनं उतरलेलो आहे आणि जे आपल्याकडे महत्वाची नाव आहेत, मी आहे ह्या ठिकाणी आपण पाहतो, मंगेश लोंढे सर आहेत, शरद जाधव सर आहेत, ऋतुराज शिंदे सर आहेत, बाळ मारकड सर आहेत, छत्रपती रणेर सर आहेत, ही पूर्ण टीम, ही टीम नेमकी कशी आहे, काय क्वालिटीची आहे, त्याच्यामुळे यांचे डेमो आपल्या युट्यूबवर तुम्ही बघा काय यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, क्वालिटी आहे, बघितल्याशिवाय तर काहीच करू नका. तर या बॅचची फी फक्त 999 आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये बॅचची लिंक आहे, GS BY उत्तम गोरे ऍप आहे, त्या ऍपवर जा आणि तिथं ही बॅच परचेस करा. 999 रुपयाची बॅच आहे. 12 फेब्रुवारी 2024 पासून ही बॅच चालू होती. तोपर्यंत तुम्ही यांचे डेमो बघा, उद्यापासून यांचे तुम्ही डेमो बघा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचा आणि मग ठरवा तुम्ही की या ठिकाणी आपण योग्य का अयोग्य प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. लक्षात आलं? तर डेफिनेट तुम्हाला रिझल्ट आणण्यासाठी प्रत्येक IBPS TCS चं एक्झाम्पल ना एक्झाम्पल तुम्हाला क्लासमध्ये सोडवून तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम ही टीम करणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही, डाऊट नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबर कनेक्ट राहा. नक्कीच तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये कमी दिवसामध्ये आपण ज्या प्रकारे ग्रोथ केलेले त्याला फक्त एकमेव कारणीभूत गोष्ट आहे आणि ती म्हणजे रिझल्ट. आणि ते रिझल्ट आणण्यासाठी आपण ही तगडा टीम उभा केलेले असो, काय हरकत नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.